मी रामदास लाड आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो। शाळा सुरू झालेल्या आहेत, 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहेत अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे। महाविद्यालय कसे सुरू होतील, कशा परिस्थितीमध्ये सुरू होणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालय 15 फेब्रुवारी पासून सुरू होतील अशी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। वर्गामध्ये 50% उपस्थिती ही असणार आहे। महाविद्यालयामध्ये एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वर्ग सुरू होतील। वर्गामध्ये एकूण असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 50% उपस्थित विद्यार्थ्यांच्या समवेत महाविद्यालय सुरू होतील। महाविद्यालय सुरू करण्याचा हा पहिला टप्पा असणार आहे। 15 फेब्रुवारी ते 5 मार्च या पहिल्या टप्प्यामध्ये महाविद्यालय सुरू होतील। पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर महाविद्यालय पुढील टप्प्यात 100% सुरू करावेत किंवा नाही यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। महाविद्यालय सुरू करताना विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा निर्णय हा त्यांच्यावरती सोपवलेला आहे। याबाबत सविस्तर निर्णय हा विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी यांनी घ्यावा असे निर्णय उदय सामंत यांनी दिलेला आहे। वर्गामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 75% असावी हे विद्यापीठाचा निर्णय आहे। यामध्ये हा निर्णय या शैक्षणिक वर्षासाठी शिथिल करण्यात आलेला आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांची 75% उपस्थिती ही अनिवार्य असणार नाही। हा निर्णय फक्त याच शैक्षणिक वर्षासाठी लागू होणार आहे। यानंतर परीक्षेबाबत उदय सामंत यांनी असा निर्णय दिलेला आहे की परीक्षा ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात याव्या, त्यासाठी विद्यापीठ यांच्यावरती निर्णय देण्याचा अधिकार त्यांनी दिलेला। तसेच परीक्षा ह्या ऑनलाईन की ऑफलाईन या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे। तर महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे घेण्यात येतील असे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंट म्हणजेच मोबाईल किंवा कम्प्युटर अवेलेबल होत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयामध्ये घेण्यात येऊ शकते। विद्यापीठाच्या सूचनेची मात्र यासाठी आवश्यकता आहे। महाविद्यालयांना विद्यापीठाने सविस्तर सूचना देणे आवश्यक आहे, म्हणजेच महाविद्यालय सुरू होऊ शकतील। मग विद्यार्थ्यांची उपस्थिती कशा प्रकारे असावी, कशा पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन म्हणजे त्याचे वेळापत्रक बनवावे याबद्दलची सविस्तर सूचना विद्यापीठाने महाविद्यालयाला देणे आवश्यक आहे। महाविद्यालय सुरू करत असताना कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमध्ये पाळावयाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे। यामध्ये मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे या सर्व बंधनांचे पालन यामध्ये करावे लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।